अक्का साहेब तुम्ही दाखवत आहे ना तिकडे कोणीही नाही. हो कुणी नाही तिथे. घे शपथ. तुमची शपथ. नाही आहे. खोटी शपथ घेतेस तू. माझी खोटी शपथ. ती बाई तुला तिथे दिसते आणि तरी तरी तुम्ही सगळे मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही रुपालीला बोलवते. ती नक्की खरं सांगेल. रुपाली. ए रुपाली. काय झालं अक्का साहेब. रुपाली हे बघ, ही सगळी माणसं मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतायत. कट रस्तायत. असं का करतील सगळे. उगाच काय. तू उंटावर बसून शेळ्या हाकू नकोस. खाली आधी इथे ये. आधी इथे ये. वर बघ, ती खोटाडी अक्का दिसते ना तुला. कुठे खोटी अक्का. अग ए माझ्या बाजूची आहेस ना एवढी ती उभी आहे तिथे. माझ्या डोळ्यांनी पाहिली. मी पण तेच म्हणतीये. कुठे कस होईल. असं कसं होईल. माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी माझ्या खोलीत आली होती ती. मला धमकावून राजलक्ष्मी हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहे. तू एक काम कर. तुझ्या खोलीत जा आणि आराम कर. बहुतेक भ्रम झालेला दिसतो. भ्रम. मला भ्रम. भ्रम झालाय मला. भ्रम झालाय. अरे तुझ्याकडे काम असल्याशिवाय येईन का मी तुझ्या रस्त्यात. बघा साहेब, आता एक बी काम जमणार नाही आपल्याला. अहो तुम्ही माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून मी माझ्या देवासारख्या मालकिनीच्या विरोधात बोललो. मी आता आणखीन एकच काम करायचं असत. ते अजिबात जमणार नाही आपल्याला. अहो खूप मोठं पाप केलंय. देव सुद्धा माफ करणार नाही आपल्याला. देवाचं सोड रे. ते मीच तुला माफ करणार. तुझ्या 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 मुलाचं आयुष्य खूप मोठ आहे. हा उगाच छोट करतोय. माझ्या पुराला काय बी करू ना. तुम्ही सांगाल तसंच करेन. आधी खोटं बोललं होतास की नाही. आता खरं बोलायचंय. म्हणजे सर देशमुखांच्या घरी जायचं आणि त्यांना सांगायचं की तूच खऱ्या अक्का साहेबांना सांगितलंस की गाडी बिघडली आणि खोट्या अक्का साहेबांना गाडीत बसवून तिथे घेऊन गेलास जिथे कॉन्ट्रॅक्ट साइन होणार होत. तो काय बोलताय काय साहेब. अहो ती लोक मला जिवंत नाही सोडणार. आणि मी तुला जिवंत सोडीन असं वाटतंय तुला. अरे कॉमेडियन दिसत असतो ना तरी विलन आहे. मी विलन खलनायक. जाशील की नाही. काय करतोय. अरे तुझ्या पापातून मोकळं होण्याची संधी देतो मी तुला. साहेब अहो तुमच्यामुळे माझं चांगलं घर सुटलं. अहो तुमच्यामुळे मला बदली कामगार म्हणून दुसरीकडे काम करावं लागले. अहो त्याच्या कर्माची फळं तर भोगतोय मी. आणि माझ्याशी जर का गद्दारी केलीस तर फळं भोगायला जिवंतच राहणार नाहीस तो. तू सुद्धा
आणि तुझा बिचारा मुलगा सुद्धा. ओ साहेब, साहेब मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही सांगाल तसंच करेन. माझ्या एकुलत्या कोराला मारू नका साहेब. साहेब तुम्ही सांगता तुम्ही पोलिसांना जाईन आणि पोलिसांना घर घर सांगेल, पण माझ्या कोराला मारू नका साहेब. मी तुमच्या पाया पडतो साहेब. आता राणीचं राज्य खालसा बसवलं होतं सिंहासनावर मीच, आणि आता उतरवणार सुद्धा मीच. अग कुणाची आण घेऊ, खरं बोलते म्या, येड नाही लागलंय मला. पण लक्षण तर सगळी तशीच दिसत आहेत तुझी. अग सांगते ना, माझ्या डोळ्यानं पाहिलंय म्या. अग समजे खोटं बोलतायत. मग मला सांग, मला कशाने दिसल्या खरे अक्का साहेब? तुला नाही दिसलं, तुला नाही दिसलं कारण तू माझ्या गँग मधली आहे ना. अग सांगते चाबरे, लय मोठ लय मोठा कट आहे या लोकांचा. समजे सामील आहेत ग आली असेल. तू अशी रडकून दिला नको येऊस. तू पहिल्या दिवशी आली होतीस ना, तेव्हा तुझा तो उत्साह होता ना, तो कुठे गेला? उडून गेला ग. नाही नाही, उडून कसा चालेल, तो टिकवून ठेव. आणि हे बघ, अजिबात घाबरू नकोस. आपण घाबरलो ना की अर्धी लढाई तिथेच हरतो. नाही मग करू काय? शांत राहा. ऐक शांत राहा, आरडाओरडा करू नकोस. तू आरडाओरडा केलास ना की त्यांची खात्री पटेल की तूच आहेस खोटी अक्का साहेब. मला असं वाटतं की तुझं पितळ उघडं पाडण्यासाठी हे सगळे मिळून मुद्दामून हा कट रचताय. या बघ, आता तुला पटलं ना मग? हा पण तू शांत राहा आणि जा आता जाऊन सोड. आजची रात्र जाऊ दे, आपण उद्या बघूया. तिथून रे तू माझ्या संगच आहेस ना? हो ग आहे. जा हीच नाही इतकी घाबरली. अक्का साहेब खरंच जेलमधून बाहेर पडून हा सगळा गोंधळ घालतायत का? असं असेल तर चिंत्या मामाच्या कानावर टाकायला जा. येता तू मज समोरी, डोके माझे गरगरी, हृदयात माझ्या धडकी भरी. अरे बापरे तुम्ही. अरे बापरे काय, अगं नवरा आहे मी तुझा. अशी परक्या माणसाला पाहिल्यासारखी काय दचकतीयस? नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही तुम्ही इथे झोपणार? कुठे झोपू? हा बाहेर रांगणार? नाही तसं नाही. अगं असं काय करतेस राजलक्ष्मी, ही आपली खोली आहे ना, तुझी माझी आपली खोली आहे ना ही. आणि आणि किती दिवसांनी परत आलोय मी. नाही तसं मी म्हणजे ते. अगं असं काय करते, चल चल झोप बरं, खूप दमली असते. हात लावू नका मला, हात लावू नका. राजलक्ष्मी असं वेड्यासारखं काय करते? आणि मी काय पहिल्यांदा हात लावणार आहे का तुला? नाही पण मी ते इथे झोपणार नाही. काय असं बिथरल्यासारखं करतेस तू? काय वेड्यासारखं बडबडतेस? तर तुलाही वेड लागलाय. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? बस बस बस, तू शांत हो, शांत हो. दीर्घ श्वास घे. हा मी सांगतो तसा, दीर्घ श्वास घे. नाही थांब, मी 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 दाखवतो तुला. हा हे 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 असं असं बसायचं आणि
कशाला? आमच्या इगतपुरी सांगितलंय तसं। अच्छा 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 अच्छा। असा दीर्घ श्वास घेतला की मन हलक होत, शांत होत। तुला सारखं हलक होत। नाही नाही मला नाही जमणार। बर, तुझ्या आवडीचं गाणं म्हणून दाखवू का तुला? गाणं म्हणून दाखव। चालेल। माझे राणी, माझे मोगा, तुझो माझो प्रीतीचो गाव, माझी राणी। राणी का करताय तुम्ही? हा सारखं सारखं माझ्याकडे बोल, राणी राणी का म्हणता? अगं असं काय करतेस तू? काय बडबडतेस? गाण्यामध्येच लिहिलंय तसं। आणि राजलक्ष्मी तू सोडून माझी दुसरी राणी कोण असणार? खोटं बोललं का? मला कळतंय सगळं, तुम्ही सगळे सामील आहात, माझ्या विरोधात मोठा कट रचताय तुम्ही। काहीतरी काय बडबडतीये राणी? काहीतरी काय बडबडतीयेस तू? कसला कट? मी आता थांबणार नाही, मी तू जाणार आता। काय ग, कुठे निघालीस इतकी धावत पळत? घर सोडून चाललीस? इतक्यात घाबरलीस? तू इथे कशी? बघ, मला माहितीये तू घाबरलीस, दिसतय। मी घाबरलेलं नाहीये। मग आता घाबरणार नाहीये मी, मला माहितीये ना मी घाबरावं म्हणूनच ही सगळी नाटकं करतेस तू। मी इथून निघून जावं म्हणून करतेस तू हे। एक मिनिट, तू म्हणायचं नाही मला, तुम्ही म्हणायचं। तीर दमडीच्या माणसांनी तू म्हटलेलं चालत नाही मला। खूप माज आहे ना तुला? आहे। अगं तू कोल्हापुरात नवीन आहेस ना, म्हणून तुला ठाऊक नाही। इथल्या जुन्या माणसांना विचार, त्यांना ठाऊक आहे माझा तोरा। नाकावर माशी बसू देत नाही मी, कळलं? अगं राजलक्ष्मी, तू कोणाशी? अरे बापरे, ही खोटी अक्कसर भीती कशी आली? तुम्हाला दिसते ना मामजी? दिसते ना? अगं दिसते म्हणजे काय, एवढी मोठी बाई दिसणार नाही। आता बघ कशी तुझी वाट लावते ते। काय नाकावर माशी बसू देत नाहीस ना तू? आता तेच नाक मोठी धरून नाही तुला पळायला लावलं ना, तर बघ। मगाशी म्हटलं ना, ती खोटारडी बाई या घरात आली आहे म्हणून ती पोलीस स्टेशन मध्ये पळून आली आहे, मला काही माहित नाही। बघा तुम्ही, खोटी अक्का कुठे गेली? तुमच्या खोलीत गेली का? बाबूजी असं काय करताय? ही बघा ना उभी आहे।
करतेस काय आता साहेब? इथे तर फक्त तुम्हीच आहात. देवकी अगं नीट बघ. अगं नीट काय बघायचंय आई? तुम्ही असेल तर दिसेल ना. अरे खरंच आई, अहो कुणीच नाहीये. तुम्हाला ना भ्रम झालाय. तू गप्प लाग कल्याणी. तू 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 खोटं बोलत नाहीस की नाही? मग सांग ह्या सगळ्यांना, ही खोटारडी बाई इथे तुला दिसते ना? नाही हो सासूबाई. ही खोटारडी बाई इथे असती तर आपल्याला दिसली नसती का? अगं अक्का साहेब कुणीच नाही हो इथे. असतं तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला? मामंजीने पाहिलं ना, मामंजीला दिसते ती. मामंजी सांगाय ना. हा ए बाई, मला तुमच्या त्या खऱ्या कोट्यामध्ये ओढू नको. तू बोलवलंस तेव्हा मी आलो. मामाजी असं काय करताय? तुम्हीच नाही का पाहिलं हिला बोलत? असं काय तुम्ही तुम्ही इथे आलात का? तुम्ही आम्हा दोघींना बोलताना पाहिलं ना तुम्ही? तुम्ही मला विचारलं देखील ही ही खोटारडी इथे काय करते म्हणून? मी विचारलं? राजलक्ष्मी तुला खरंच भ्रम झाला. अगं तिथे कोणी असेल तर दिसेल, आणि दिसेल तर मी विचारेन ना. भाऊजी मी खरंच सांगते, मामंजीने पाहिलंय तिला. अहो ती वाद घालत होती माझ्याशी. मी खोटं बोलत नाहीये. झालं अक्का साहेब, किती वाजलेत रात्री जायची कल्पना आहे का? आम्हाला हाका मारून बोलवताय काय? हे सगळं काय चाललंय हे सगळं अक्का साहेब? आहो पण माझं ऐका ना. मी आई, अगर रात्रीची झोप धड नाही झाली तर दुसरा अख्खा दिवस खराब जातो, कामात लक्ष लागत नाही. अरे सोहम तू राजलक्ष्मी, तुझं खरंच काहीतरी बिनसलंय ग. मगाशी आपल्या खोलीतून मला पाहून तू घाबरून बाहेर आलीस निघून. अगं काही वेड लागलंय का तुला? राजलक्ष्मी तुला बरं नाहीये का? आजोबा आपण डॉक्टरांना बोलू. नाही नाही डॉक्टर डॉक्टर कशाला? मला काय वेड लागलाय का? वेळी नाहीये. मी खरं बोलते. तुम्ही सगळे मला खोटं पाडत. सगळे भासे उलटेच पडते. येड करतील माणसं मला. टेन्शन मुळे डोस कर करायला लागलंय. नाही भाषा गुंडायची वेळ आली बाई. अगं डोस गेलं ना कामातून तर जिंदगीभर भीक मागायची येईल. पळायचं आता इथून. एक जीट घेण्याची वेळ आली बघ.